नमिताजींना मी सोनू या नावाने हाक मारायचो. मी रिंकू म्हणून हाक मारायची. नमिता मॅडमना मी नमिता मॅडम म्हणूनच कायम हाक मारायचे. तिला आम्ही आत्तू म्हणून हाक मारायचो. मी तिला नमिता म्हणूनच हाक मारायचो. लायन्स अलिबाग फेस्टिवल 2016 जेव्हा करायचं ठरवलं तेव्हाच माझ्या मनामध्ये असं आलं की अलिबाग मधला हा अत्यंत मोठा कार्यक्रम अलिबागकरांच्यासाठी आपण करतोय, तर स्वर्गीय नमिता नाईक ज्यांना आम्ही सोनू म्हणायचो, तर त्यांच्यासाठी कलाकारांना एक श्रद्धांजली वाहण्याची संधी आपण या फेस्टिवलद्वारे करून द्यावी अशी एक संकल्पना आली आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप द्यायचा प्रयत्न आपण अलिबाग फेस्टिवलमध्ये केला आहे. आज नमिता नाईक विषयी काही बोलावं लागेल अशी कल्पना करताना फार दुःख होते. बरोबर एक वर्षापूर्वी याच काळामध्ये अलिबाग महोत्सवासाठी धडपडणाऱ्या नमिता नाईक, अलिबाग महोत्सव यशस्वी होण्याकरता सतत दिवस रात्र धावपळ करणाऱ्या नमिता नाईक डोळ्यासमोर उभ्या राहिल्या की आज ते आपल्यामध्ये नाहीत ही गोष्ट सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. अत्यंत मनमिळावं आणि दुसऱ्याचं शांतपणे ऐकून समजून घेऊन मग त्याच्याशी बोलायचं हा त्यांचा स्वभावाचा एक विशेष होता. कुठलेही निर्णय ती खूप फास्ट घ्यायची. जीवनाबद्दलची अत्यंत आसक्ती आणि जीवनाबद्दलचं प्रेम आणि धडाडीचं व्यक्तिमत्व. प्रेमळ शब्द असं मॅडमच्या स्वभावाचं सांगणं फार कठीण आहे, पण माणूस जेव्हा मोठा होतो तरी पण त्याचे पाय जेव्हा जमिनीवर असतात, जर हा एक म्हणजे उदाहरण किंवा म्हणायचं किंवा असं जर एखादा माणूस आपल्याला शोधायचं जर ठरवलं आपण, तर मला वाटतं नमिता मॅडमशिवाय दुसरं कोणी आपल्या डोळ्यासमोर येणार नाही. राजकीय दृष्ट्या त्या एका पक्षामध्ये आम्ही एका पक्षामध्ये आमचं दोन्ही कुटुंब पहिल्यापासूनच एकमेकाच्या जवळ एक असलेली एकमेकाविषयी आत्मीयता असलेली आमच्यामध्ये कधीच शेवटपर्यंत पक्षीय राजकारण किंवा कुठलाही वैयक्तिक हेवा द्यावा कधी झाला नाही. उलट मी तर म्हणेन आम्ही कायम एका कुटुंबियांसारखे वागलो, एका कुटुंबियांसारखे जगलो आणि नंतर मग आमचं जे ट्युनिंग पुन्हा जमलं 3.5 वर्ष ते इतकं जवळचं होतं की एकही दिवस असं जात नव्हतं की आम्ही एकमेकींना भेटत नव्हतो किंवा एकमेकींबरोबर आमची सुखदुःख शेअर करत नव्हतो. माझी धाकटी बहीण एवढंच मी म्हणू शकेन. आजही जर कोणतंही काम हातामध्ये घेतलं, नगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून असेल, समाजकारणाच्या माध्यमातून असेल, तरी नमिता नाईक यांच्याशिवाय ते काम करण्याची कल्पनाच खरं म्हणजे सहन होत नाही. खरं म्हटलं तर आज माझी जी ओळख आहे किंवा मला जी लोक ओळखतात, तर मला असं वाटतं याच्यात मोठा सिंहाचा वाटा नमिता मॅडमचा असेल. नमिता आणि मी लहानपणापासून एकत्र होतो शाळेत, त्याच्यामुळे आम्ही खूप जीवलग मैत्रिणी होतो तेव्हा आणि तिच्यामुळेच तिच्याच आग्रहामुळे मी नगरपालिकेकडे वळले. आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचा मी अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या ऑफिसला जागा नव्हती म्हणून जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये त्यांनी आम्हाला जागा द्यावी यासाठी मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी ते ताबडतोब मान्य केलं. सगळ्यात तरुण नगराध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे अलिबाग शहर पाहत होत. अशा वेळेला त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नसताना सुद्धा अतिशय छोट्यांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांबरोबर संवाद साधून त्यांनी अलिबागमध्ये जे गेल्या अल्पावधीमध्ये जे काही काम केलं ते निश्चितपणे अवर्णनीय आहे. आणि त्यांची अशी खूप इच्छा होती की अलिबागची मुलं किंवा आपण जे बाहेरून लोकांना अँकर म्हणून बोलवतो तर त्याच्यापेक्षा अलिबागमध्ये एवढी चांगली कलाकार आहेत, एवढी मुलं स्पॉन्टेनियसली बोलतात किंवा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, तर मग आपल्या अलिबागच्याच मुलांना आपण का चान्स द्यायचा नाही. तिचे परदेश दौरे खूप असायचे आणि तिथे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी ती बघायची तशा गोष्टी तिला असं वाटायचं की आपण अलिबागेत सुद्धा कराव्यात. स्वच्छ अलिबाग आणि सुंदर अलिबाग हे त्यांचं सर्वात मोठं स्वप्न होतं. खऱ्या अर्थाने ते राबवण्याकरता सकाळी 6 वाजल्यापासून त्या कामाला लागायच्या आणि अलिबाग मध्ये जिथे जिथे काही अडचण असेल, प्रश्न असतील, मग तो भाजी मार्केटचा प्रश्न असू दे, मच्छी मार्केटचा प्रश्न असू दे, कोणत्याही स्तरावरचा प्रश्न असू दे, तो सोडवण्याकरता त्यांची धडपड असायची. सांस्कृतिक क्षेत्रातल्या जे आपले कलाकार आहेत अलिबागचे त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याच्यासाठी तिची नेहमी धडपड असायची. बचत गट ही संकल्पना फार वर्षांपासून आहे, पण मॅडमनी कधी असं पर्टिक्युलर एका संस्थेला किंवा एखाद्या गटाला असं मदत कधी कशी करायची ठरवलं नाही. त्यांच्यासमोर जी महिला येईल, जी अडचणीत असेल, जिला गरज आहे, जिला काम पाहिजे, तिला प्रत्येकाला मॅडमनी काही ना काहीतरी रूपात मदत केलेलीच आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनता संपर्क कसा ठेवायचा याबद्दलचं आदर्श असेल तर मला वाटतं नमिता मॅडमशिवाय दुसरं कोणी आपल्या डोळ्यासमोर येणार नाही. ती अत्यंत धाडसी होती
त्यांच्यामध्ये गर्व हा प्रकार कधीच मला दिसला नाही. म्हणजे माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी माझे चार लोक राबवीन अशी त्याची वृत्ती नव्हती. 2-2.5 वर्षांपूर्वी आम्ही दोघी गांधीनगरला गेलेलो, त्यावेळेला आम्हाला माननीय नरेंद्र मोदीजींना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेचा जो क्षण होता तो आमच्या दोघींसाठी खूप अविस्मरणीय होता. तू इथे काय करतेस, काय क्षमा, काय चाललंय तुझं, मग आता काय करतेस तू, असं म्हणजे त्या कंटिन्यू प्रश्न विचारत राहायच्या विचारत राहायच्या. मग त्या कुठेतरी थांबायच्या, हा आता तू बोल काय काय करतेस सांग मला, आता तुला काय करायचंय, आता तुला काय तुझं स्वप्न काय आहे, तुला कशात अजून पुढे जायचंय, तुला हे हवंय का ते हवंय का, म्हणजे त्या अगदी म्हणजे मला तर असं वाटणं माझी मोठी बहीण सारखंच मला त्या विचारायच्या की तुझं काय चाललंय. 150 वर्ष आपल्या अलिबाग नगरपालिकेला जेव्हा झाली त्यावेळेस 400 स्थानिक कलाकारांना घेऊन तिने कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाकरता तिने स्वतः 2 महिने मेहनत घेतली, दिवस सतती त्या मुलासोबत थांबली होती. मॅडम गेल्यात ही कल्पना म्हणजे सहनच होत नाही आम्हाला, म्हणजे परंतु जे कटू सत्य आहे ते आपल्या सर्वांना स्वीकारलं पाहिजे. नमिताच्या अशा अचानक जाण्याने अलिबागकरांचं प्रचंड नुकसान झालं. तुला मोठं झाल्यावर ती हे करताय ते करताय तशीच तिची जे सजेशन्स असायचे ते पुढे कदाचित मला मिळणार नाही. म्हणजे मला त्यांचा तो एक क्षमा हा एक शब्द त्यांच्या तोंडातला जो होता ना तो आजही कुठेतरी कानात घुमतो माझ्या, की क्षमा तू येतेस ना की मी तुझी वाट बघते, की क्षमा आज घरी येऊन जा, हे कुठेतरी आम्ही मिस करतो. आणि ती असती तर हवं होतं हे आज प्रत्येक सामान्य माणसाला वाटते, घराघरात वाटते. ज्यावेळेला नमिता गेली त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटेल, संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये अशी अवस्था होती की आपल्या जवळचंच कोणतरी नातेवाईक गेलंय की काय. एवढी आज सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे हजर आहेत हे तिच्यावरच्या असल्या प्रेमामुळेच आहे. नमिताजी, मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की या हे जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता राजकारण बाजूला ठेवून, जाती पंथ हे बाजूला ठेवून, सर्वांना एकत्र घेऊन ही तुमची जी स्वप्न आहेत की अलिबाग शहरामध्ये जे बदल घडवण्याची तुमची स्वप्न होती, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे अलिबागचं नाव पुढे आणण्याचं जे तुमचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याकरता आम्ही निश्चितपणे कटिबद्ध राहू असं मी तुम्हाला सर्व अलिबागकरांच्या वतीने तमाम अलिबागकरांच्या वतीने आश्वासित करतो. काय उत्तर काय देऊ मला असं प्रश्न. सोनुताई, तुझी सगळी स्वप्न जी होती ती प्रशांत, चेरी आणि अक्षया तिघही मिळून नक्की पुढे नेतील. खरंच कठीण आहे हे, म्हणजे इमॅजिनेशन हे करणंच फार कठीण आहे. रिंकू, तुझं जे स्वप्न होतं, तू जे बँकॉकला जाऊन बघून आलेली होती आणि अलिबाग सिटी तसं व्हावं असं तुला वाटत होतं ते नाव, ते आपल्या नगरपालिकेच्या बाहेर आपण केलेलं आहे.